राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावरती सात न्यायमूर्तींचं घटनापीठ सा आज निर्णय देणार की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे मंगळवारी या संदर्भामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आलाय आज शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात येणार असून आज यावरती निर्णय होऊ शकतो विधानसभेच्या उपाध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव मांडला जात असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही या संदर्भात सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी व्हावी अशी ठाकरे गटानं मागणी केलेली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मंगळवार बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस राखीव ठेवलेले आहेत आज जर या प्रकरणाचा निर्णय झाला नाही तरी तो उद्या होईल असं सांगण्यात येत आहे आणि या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहे प्रशांत आज कोर्टामध्ये नेमकं काय घडू शकतं अमोल जून महिन्यामध्ये हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलं आता आपण फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये आहोत आठ महिने जवळपास झालेले आहेत आणि या संपूर्ण आठ महिन्यामध्ये अजूनही कुठला निर्णय आदेश जो आहे तो झालेला नाही आहे काल सलग सुनावणी झाली आणि ती या मुद्द्यावरती होती आता की आता हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचं की नाही ठाकरे गटाचा युक्तिवाद काल पूर्ण झालेला आहे आज शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद होणार आहे आणि ज्येष्ठ वकील हरीश चाळवे हे ऑनलाईन पद्धतीने युक्तिवाद करणार आहेत आज माझ्यासोबत ॲडव्हो सिद्धार्थ शिंदे आहेत सुप्रीम कोर्टातले वकील आज नेमकं काय अपेक्षित आहे आज हरीश साळवे त्यांची आर्ग्युमेंट सुरू करतील आणि हरीश साळवेंचा एकच मुद्दा असेल की जर उद्धव ठाकरे गट मागतोय की नबम रेबियाचा रेफरन्स दिला जावा सात बेंचकडे तर हरीश साळवे म्हणतील त्याच नबम रेबिया केसचा चा, रे, चा प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता तुमच्या रेट पिटिशनमध्ये ह्या ह्या मॅटरमध्ये एकूण सहा मॅटरेच सुभाष देसाई लीड मॅटर आहे एकनाथ शिंदे भारत गोगावले आणि सुनील प्रभूंचे तीन मॅटर हे फाईल केलं गेलं होतं तेवीस जून ते एकोणीस जुलैच्या दरम्यान तर नंतर जेव्हा नार्वेकर अध्यक्ष झाले तेव्हा जे रिट पिटिशन जे ह्याच्याबरोबर टॅग दे त्याच्यात तुम्ही नबम रेबिया वापरलंय आणि आता सार्वे म्हणतील तुम्ही त्यावेळेस वापरलं ना आता त्याच्यावरच तुम्ही प्रश्नचिन्ह कॉन्ट्रडिक्शन आहे कॉन्ट्रडिक्शन आहे असं ते म्हणतील आणि ते असंही म्हणू शकतील की हे पुढचा पॉईंट आहे की ते म्हणतील जर कोर्टाने सत्तावीस सत्तावीस जूनला सांगितलं होतं की तुम्ही फ्लोअर टेस्ट घ्या आणि फ्लोअर टेस्टच्या आधीच तुम्ही राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फ्लोअर टेस्ट मध्ये तुम्ही कसं प्रिडिक्ट केलं की असं होईल त्यांनी तुमच्या बाजूनी मतदान केलं असतं म्हणजे कालपासून आम्ही बघतोय की हा युक्तिवाद जो आहे तो हे सगळं प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचं की नाही याच्याबद्दलचा सुरू आहे तुमच्या मते सामान्य प्रेक्षकांसाठी की काय नेमकं होऊ शकतं या सगळ्या याच्यातून शक्यता काय काय आहे ह्याच्यात तीन ते चार ऑप्शन्स आहेत आज आर्ग्युमेंट संपणारच की सात न्यायमूर्तींकडे जाणार की नाही एखाद्या वेळेस निर्णय आजच होईल की सात न्यायमूर्तींकडे जायचं किंवा नाही किंवा ते दोन चार दिवस रिझर्व्ह ठेवतील वाचतील आणि डिटेल निर्णय येईल तो एक आहे सात न्यायमूर्तींकडे गेलं तर हे सहा महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त लांबू शकतं कारण दॅट विल बी अ रेफरन्स आणि अजून दोन न्यायमूर्ती आणि दुसरं एक आहे की सुप्रीम कोर्ट ठरवेल पात्रते अपात्रतेबद्दल त्याच्यात थोडे एखाद दोन महिने लागू शकतात अजून पण कारण पुढच्या महिन्यात होळीची सुट्टी असं नाही आहे की सलग सुनावणी आहे म्हणून होऊन जाईल लगेच आणि तिसरं आहे की सुप्रीम कोर्ट म्हणेल की परत तुम्ही आत्ताच्या तत्का आत्ताच्या अध्यक्षांकडे जावा आणि तो जो काही निर्णय देतील त्याच्याविरुद्ध तुम्हाला यायचं असलं तर परत आमच्याकडे या आत्ताचे अध्यक्ष म्हणजे राहुल नार्वेकर की जे सत्तांतरानंतर झालेले अध्यक्ष आहेत म्हणजे आता जे ठाकरे गटाचं आर्ग्युमेंट चालू आहे अध्यक्षांच्या अधिकाराबद्दलचं तर याच्यामध्ये हा निर्णय जो आहे तो आता परत नरहरी झिरवळ यांच्याकडे जाण्याची शक्यता अजिबातच नाही असा डेट बॅक होणार नाही रेट्रोस्पेक्टिव्ह होणार नाही कारण आता साडेसात महिने आठ महिने झालेले आहेत ता अठरा तारखा झालेल्या आहेत हे जर व्हायचं होतं तर त्याच वेळेस व्हायला पाहिजे होतं तर मला आता वाटतं की बऱ्यापैकी हे थोडं अकॅडमिक इंटरेस्ट पुरतच राहिलेलं आहे बऱ्याच वेळेस मी लोकांना ऐकतो की उद्या कोसळणार आज कोसळणार आता कोर्टासमोर आहे ना मॅटर थोडे दिवस द्या आता साडेसात महिने आपण थांबलेलो आहे की असं आपण भाष्य करणं की आता कोसळणार सरकार वगैरे इफ इट मॅटर इज सब ज्युडिस लेट द कोर्ट डिसाईड तर अशा पद्धतीनं या सगळ्या शक्यता आहेत आणि कामकाज आजही पहिल्याच क्रमांकावरती आहे साडे दहा वाजताची वेळ आहे बघावं लागेल की आज नेमकं काय होतंय धन्यवाद प्रशांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल संदर्भातले अपडेट आज दिवसभर तुमच्याकडून घेत राहू